नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर, स्टुडंट हेल्पलाइन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार जो आपला बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस या प्रोसेसचा जो आपला सेकंड राऊंड आहे, त्या सेकंड राऊंड बद्दल आपण पूर्ण माहिती घेणार आहोत। हे माहिती घेत असताना आपण यामध्ये आपला शेड्यूल काय आहे याबद्दल माहिती घेणार आहोत, त्यानंतर कुठले कॅन्डिडेट या प्रोसेस मध्ये इलिजिबल असणार आहेत याबद्दल पण आपण माहिती घेणार आहोत। आणि हे सर्व माहिती घेत असताना सर्वात महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये हा आहे की जेही विद्यार्थी या ठिकाणी एमबीबीएस आणि बीडीएस या प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट केले होते पण या ठिकाणी स्टेटस त्यांचं जॉईन आहे, तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी पार्टिसिपेट करता येईल का नाही याबद्दल आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी घेणार आहोत। तर आपण वन बाय वन या ठिकाणी क्लिअर करून घेणार एक एक इन्फॉर्मेशन, कारण बरेचसे पेड काउन्सिलिंगचे विद्यार्थी आहेत आणि आपल्या युट्यूबवरती फॉलो करणारे विद्यार्थी आहेत, या सर्वांना या ठिकाणी बराच डिले झाला आपला एक व्हिडिओ येण्यासाठी, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी अडचणी दिसून आल्या। पण सर्वांना मी या ठिकाणी क्षमा मागेल, कारण बऱ्याच अडचणी असल्याने आणि वेळ थोडासा कमी भेटत असल्यामुळं आपण काही व्हिडिओ पोस्ट करू शकलो नव्हतो, त्यामुळे आता यानंतर आपले सर्व जे काही अपडेट्स असतील रिमेनिंग त्या अपडेट्स आपल्याला मिळत राहतील। ठीक आहे, जे पेड काउन्सिलिंगचे विद्यार्थी होते यांना आपल्या ग्रुपवरती सर्व अपडेट्स मिळतच होते, पण जे व्हिडिओद्वारे काही विद्यार्थ्यांना एक्सप्लेनेशन हवं असतं की एक्झॅक्टली या पॉईंटचं मिनिंग काय असतं याबद्दल थोडंसं विद्यार्थ्याला अडचण झाली, त्याबद्दल मी क्षमा आणखी एकदा मागेल आणि आपण पुढील प्रोसेस कशी चांगल्या पद्धतीने हँडल करतात ते पाहूयात। ठीक आहे, तर जेही विद्यार्थी या ठिकाणी प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट केलेले आहेत, या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट केलेल्या विद्यार्थ्यांना सर्वात महत्त्वाचं आहे की या ठिकाणी आपल्याला सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिपिंगसाठी जर पाहत असेल आपण 12 तारखेपासून 15 तारखेपर्यंत आपल्याला वेळ दिलेला आहे। हा वेळ पाहिला असता हा खूप कमी वेळ आहे, कारण का यामध्येच आपल्याला आपले सीट मॅट्रिक्स पण दिसणार आहे। ठीक आहे, जर आपण सीट मॅट्रिक्सचा विचार केला असता तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनी सीट मॅट्रिक्स केअरफुली पाहायचं आहे, कारण का केअरफुली पाहायचं आहे, लास्टच्या राऊंडमध्ये जर आपण पाहिला असता नियर अबाउट 36 कॉलेजची या ठिकाणी सीट अलॉटमेंट झालीच नव्हती, त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सीट मॅट्रिक्स पाहूनच आपल्याला चॉईस फिल करायची आहे। ठीक आहे, त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन आपली जी लिस्ट असणार आहे हे 19 तारखेला लागणार आहे, म्हणजे जेही विद्यार्थी सेकंड राऊंडमध्ये अलॉटमेंट होतील त्या विद्यार्थ्याची 19 तारखेला लिस्ट लागणार आहे। याच्यामध्ये बहुतांश विद्यार्थ्याला नो चॉईस अलॉटमेंट येईल, बरेच विद्यार्थ्याला या ठिकाणी नो चेंज म्हणून येईल, बरेच अशा विद्यार्थ्याला न्यू चॉईस अलॉटमेंट होईल। तर एक माझा एक अंदाज आहे की जवळपास 80% विद्यार्थ्याला या ठिकाणी चॉईस फ्रेश अलॉटमेंट व्हायचे ह्यू चान्सेस असणार आहेत। ठीक आहे, त्यानंतर जेही विद्यार्थी या ठिकाणी अलॉटेड होणार आहेत, हे अलॉटेड झालेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये, म्हणजे जो काही या ठिकाणी वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये आपल्याला कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं, तो वेळ आहे आपल्यासाठी या ठिकाणी 20 तारखेपासून 24 तारखेपर्यंत आपल्याला वेळ दिलेला आहे। ठीक आहे, यानंतर आपण पाहूया की या ठिकाणी काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, ते इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आपल्याला पाहणं खूप जास्त गरजेचं आहे। त्यामध्ये सर्वात महत्वाचं इन्स्ट्रक्शन आहे की ज्याही विद्यार्थ्यांना एमबीबीएस आणि बीडीएस या प्रोसेसमध्ये सेकंड राऊंडला कॉलेज अलॉटमेंट झाला आहे आणि अलॉटमेंट झाल्यानंतर या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रिपोर्ट जॉईनचा जर दिला असेल तर हे विद्यार्थी या प्रोसेससाठी इलिजिबल राहणार नाहीयेत, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। किंवा ज्याही विद्यार्थ्यांनी EEECCC किंवा 15% AIQ कोटा जो कॉलेजचा होता याही ठिकाणी जर आपलं या ठिकाणी स्टेटस या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म जर सबमिट करून केला असेल तर हे कुठलेच विद्यार्थी या BMS, BHMS, BUMS या प्रोसेसच्या सेकंड राऊंडसाठी इलिजिबल राहणार नाहीयेत, हे लक्षात ठेवणं खूप जास्त महत्वाचं आहे। ठीक आहे, मग आज यामध्ये इलिजिबल कॅन्डिडेट कोण आहेत त्याबद्दलही मी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, ज्या विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे या प्रोसेसमध्ये असे सर्व विद्यार्थी या राऊंडसाठी इलिजिबल आहेत। ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे त्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता रजिस्टर्ड कॅन्डिडेट हु डीड नॉट फिल चॉईस राऊंड वन, म्हणजे विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन केलं आहे पण राऊंड वनला त्या विद्यार्थ्यांनी चॉईस फील केले नसतील, बाय मिस्टेकली चॉईस राहिले असतील, किंवा बरेच असे विद्यार्थी आहेत की त्यांना डेट्स माहीत नसतील, तर ज्याही विद्यार्थ्याचा असा प्रॉब्लेम झाला असे सर्व विद्यार्थी या सेकंड राऊंड मध्ये चॉईस फील करू शकतात। ठीक आहे, सेकंड मधले कुठले स्टुडंट्स आहेत, रजिस्टर्ड कॅन्डिडेट हु पार्टिसिपेट इन राऊंड वन बट डीड नॉट गेट एनी सीट अलॉटेड इन राऊंड वन, म्हणजे की ज्याही विद्यार्थ्यांनी राऊंड वन मध्ये पार्टिसिपेट केलं आहे पण राऊंड वन मध्ये त्यांना कुठली सीट अलॉटेड झालेली नाही, म्हणजे पार्टिसिपेट केलं, कॉलेज फिलपिंग पण केली पण सीट अलॉटमेंट
गव्हर्नमेंटच्या ठिकाणी नो चॉईस अवेलेबल म्हणून असं जर आलं असेल तर असे सर्व विद्यार्थी या सेकंड राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. ठीक आहे. थर्ड पॉईंट, रजिस्टर्ड कॅन्डिडेट हू सीट अलॉटेड इन राऊंड वन गॉट कॅन्सल्ड ड्युरिंग द डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन ड्यू टू हिज हेअर इनव्हॅलिड रॉंग क्लेम रिपोर्ट. म्हणजे आता याच्यामध्ये शॉर्टमध्ये सांगून देईल, ज्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी फर्स्ट राऊंडला सीट अलॉटेड झाली बट त्यांनी जे क्लेम केलं होतं, कॅटेगरी क्लेम असेल किंवा जे काही आपलं स्पेसिफिक रिझर्वेशनचा क्लेम असेल, तर हा क्लेमचे विद्यार्थी जर डॉक्युमेंट्स नसतील तर अशा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ऍडमिशन कॅन्सल करण्यात आलेलं आहे. आणि त्यांचं ऍडमिशन कॅन्सल करून ते जे काही स्पेशल रिझर्वेशन सिलेक्ट केलं असेल किंवा कॅटेगरी सिलेक्ट केलं असेल अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी ते रिझर्वेशन कॅन्सल करून जनरलमध्ये या ठिकाणी सीट सेकंड राऊंडसाठी इलिजिबल राहू शकतात. लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम झाला असे विद्यार्थी फक्त जनरल कॅटेगरीतून अप्लाय करू शकतात, अदर दॅन कॅटेगरीतून अप्लाय करता येणार नाहीये. ठीक आहे. नंतर आहे कॅन्डिडेट हू हॅव रिपोर्टेड स्लॅश जॉईन ऍट अलॉटेड इन्स्टिट्यूट ड्युरिंग द जॉईनिंग पिरियड ऑफ राऊंड वन ऑफ अलॉटमेंट अँड डीड नॉट फील इट अ स्टेटस रिटेन्शन फॉर्म. बरोबर आहे, कारण बरेच विद्यार्थी या ठिकाणी कॉलेज अलॉटमेंट झाले याच्यामध्ये समाधानी नव्हते पण पुढच्या राऊंडला काही अडचण येऊ नये याच्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपलं ऍडमिशन जाऊन कॉलेजला रिपोर्ट केलेलं आहे, म्हणजे आपल्या ऍडमिशनची रिपोर्ट केलेली आहे. पण अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी स्टेटस रिटेन्शन सबमिट केलेलं नाही आहे फॉर्म, तर असे सर्व विद्यार्थी या सेकंड राऊंडसाठी इलिजिबल असणार आहेत. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण बरेच विद्यार्थी सर आम्ही जॉईन जर केलं पुढच्या राऊंडला इलिजिबल राहू, किंवा बरेच विद्यार्थी जॉईन नाही केलं सर आम्ही इलिजिबल राहू का, तर असे सर्व विद्यार्थी सेकंड राऊंडला इलिजिबल राहणार आहेत. ठीक आहे. कॅन्डिडेट हू डीड नॉट जॉईन द अलॉटेड सीट ड्युरिंग वन, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉटमेंट झाली बट कॉलेजला जाऊन रिपोर्टिंगच केलं नाही, रिपोर्टिंग न करता ते विद्यार्थी शांत बसले होते किंवा त्या विद्यार्थ्यांनी फ्री एक्झिट घेतला होता, असेही विद्यार्थ्यांना या ठिकाणी सेकंड राऊंडसाठी आपल्याला चॉईस फील करता येणार आहे, हे लक्षात ठेवा. कॅन्डिडेट हू हॅव जॉईनड अँड रिझाइंडेड अप टू लास्ट डेट जॉईनिंग रिपोर्ट, असेही बरेच कॅन्डिडेट ज्यांनी स्टेटस जॉईन केलं आहे पण नंतर त्या ठिकाणी जाऊन ऍडमिशन कॅन्सल केलं आहे, तर असेही कॅन्डिडेट या प्रोसेसमध्ये इलिजिबल असणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहूया कॅन्डिडेट विल हॅव टू फील फ्रेश चॉईस फॉर राऊंड टू अँड राऊंड टू, राऊंड वन चॉईस विल बी कन्सिडर ऍज नल अँड अवॉइड. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं. कुठल्या विद्यार्थ्यांचं होऊ शकतं? जे विद्यार्थी लास्ट इयरला प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट केले होते आणि त्यांनी चॉईस फिलअपिंग पण केली होती पण त्यांना पुढच्या राऊंडसाठी कुठल्याच राऊंडला त्यांना चॉईस फील करायची आवश्यकता नव्हती. पण हे नवीन रूल आहेत, या नवीन रूलानुसार विद्यार्थी आणि पालकांना या ठिकाणी जर आपण सेकंड राऊंडमध्ये पार्टिसिपेट करत असाल तर आपल्याला या ठिकाणी फ्रेश चॉईस फिलअप करणं खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे. कारण फर्स्ट राऊंडचे जे आपले चॉईस असणार आहेत हे आपले नल असणार, त्याचा आपला विचार केला जाणार नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट आहे, इफ अ कॅन्डिडेट इज नॉट इन्स्ट्रक्टेड पार्टिसिपेट इन राऊंड टू ही शुड नॉट फील प्रेफरन्स फ्रॉम द राऊंड टू. म्हणजे याचा अर्थ काय की जर आपल्याला या ठिकाणी पहिल्या राऊंडमध्ये जर एखाद्या चांगल्या कॉलेजची सीट मिळाली असेल तर आपल्याला या ठिकाणी सेकंड राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करायची काही आवश्यकता नाही आहे. किंवा आपल्याला एखाद्या आपल्या नियर बाय लोकेशनची सीट मिळाली आहे, आपण त्या सीट्स किंवा त्या कॉलेजमध्ये समाधानी असाल आणि आपल्याला जर तेच कॉलेज घ्यायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी सेकंड राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायची काही आवश्यकता नसणार आहे. ठीक आहे. विद्यार्थी पालकांना या ठिकाणी पूर्ण इन्फॉर्मेशन, पूर्ण या ठिकाणी इच अँड एव्हरी पॉईंटचं मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तरी सुद्धा जर आपल्याला या ठिकाणी प्रोसेसमध्ये काही अडचण येत असेल तर विद्यार्थ्यांनी कमेंट्समध्ये विचारा. जे पेड काउन्सिलिंगचे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपल्याला व्हॉट्सअप नंबरवरती जरी या ठिकाणी क्वेश्चन पाठवले तरी आपले आन्सर या ठिकाणी मिळू जाणार आहेत. ठीक आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण या ठिकाणी 12 तारखेला आपण ज्यावेळेस आपण सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग करणार आहोत, या सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिपिंग बद्दल आपण एक पूर्ण एक इन्फॉर्मेशन देणार आहोत. त्या इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला जाणून येईल की आपल्या सेकंड राऊंडचा फॉर्म कसं भरायचे, काय काळजी घ्यायची आहे, या पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे मी. आणि ह्या पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सेकंड राऊंडच्या वन डे बिफोर देणार आहे, म्हणजे संडेला 11 तारखेला तुम्हाला या पूर्ण इन्फॉर्मेशन मी देणार आहे. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरच्या.